राज्यातील फडणवीस पवार सरकारबाबतचा फैसला सोमवारी सकाळी होणार असून याबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत राज्यपालांच्या निर्णयाविरोधात तसंच बहुमत सिद्ध करण्यासाठी चोवीस तासांचाच वेळ द्यावा अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात केली आहे याबाबत न्यायमूर्ती एन व्ही रमणा न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यांच्या पीठापुढं सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ही सुनावणी झाली राज्यपाल कोशियारी यांचा निर्णय रद्द करून घोडे बाजार टाळण्यासाठी रविवारीच विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी विरोधकांनी याचिकेत केली होती कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोधी पक्षाकडून युक्तिवाद केला फडणवीस सरकारला आजच बहुमत सिद्ध करण्याच्या आदेश द्या कोणत्या आधारावर भाजपला सत्ता स्थापनेला निमंत्रण न देता शपथविधी घेतला एवढ्या पहाटे राष्ट्रपती राजवट का आणि कशाच्या आधारे उठवली राज्यपालांनी निकष पाळले नाहीत आदी मुद्दे यात मांडले होते मुकुल रोहतगी यांनी सरकारची बाजू मांडताना राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकत नसल्याचं सांगितलं सुप्रीम कोर्टानं संदर्भात सरकार स्थापनेसाठी दिलेलं निमंत्रण आणि सत्ता स्थापनेसाठी गरजेच्या आमदारांच्या सहाय्यांची पत्र हजर करण्याच्या आदेश दिले आहेत याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे